रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आज आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, दिवळी अमावस्या, दिव्यांची अवस आणि दिवेदूती अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. गटारी अमावस्या अशी तिची ओळख काही जण करून देत असले तरी ती योग्य ओळख नाही. दीपा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित केले जाते. त्यांची मनोभावे पूजा करून कणकेचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवला जातो. घरातील इडापिडा, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. आषाढ मासाच्या अखेरच्या दिवशी दीप उजळून सभोवतालचा काळोख नष्ट करायचा असतो. हा दिवस भाग्योदय घडवणारा, घरात अखंड लक्ष्मीचा वास घडवून आणणारा आहे. या दिवसानंतर आषाढातला घनगर्द काळोख मागे टाकायचा आणि श्रावणातील मांगल्याचे स्वागत करायचे असते. दीप हे ज्ञानाचे सुद्धा प्रतीक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधार वाटेवरून प्रकाशापर्यंत नेण्याचे काम दीप आणि ज्ञान हे सारख्याच प्रभावीपणे पार पाडत असतात. म्हणून आपल्या भोवताळ उजळणाऱ्या जीवनातला अंधार दूर करणाऱ्या या चिमुकल्या सूर्यदूताची म्हणजे दिव्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या.